जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे वरिष्ठ लिपिक संजय कुलकर्णी यांना 1000 रुपयाची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून ताब्यात घेतले. तक्रारदार हे वैद्यकीय अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेमध्ये नोकरीला आहे. त्यांना पासपोर्ट काढण्यासाठी NOC लागत असल्याने त्यांनी सप्टेंबर महिन्यात जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केला होता. ही NOC देण्यासाठी संजय कुलकर्णी यांनी तक्रारदाराला 1000 रुपयाची लाच मागितली असल्याने तक्रारदाराने अँटी करप्शन ब्युरो येथे तक्रार केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक ज्ञानदेव गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून संजय कुलकर्णी यांना ताब्यात घेण्यात आलं. ही कारवाई उप अधीक्षक विवेक सराफ, हेमंत सोमवंशी, पोलीस निरीक्षक विकास पाटील, कैलास कामटे, श्रीराम नांदुरे, संदीप आव्हाळे, रवींद्र देशमुख यांनी केली.